काल आम्ही एक इंडोको म्हणते, इंडोको फार्मा म्हणते कंपनी, ऍडव्हर्टिजमेंट भुईसर, वॉक इन इंटरव्ह्यू भुईसर कसो ऍडव्हर्टाईज करपाक चिंतिल्ले. गोयात वेकन्सी सतत आली, आम्ही एक्सपोज केले आणि हे एक्सपोज करून ते कंपनी ते रिक्रुटमेंट कॅन्सल करतील. कंपनीन म्हणले की ताणी कॅन्सल केला मुख्यमंत्र्यांना सांगून, मुख्यमंत्र्यांचे इंटरव्हेंशन खातीर ते कॅन्सल झाले. आता पहिली म्हणते किती, हो जो ऍडव्हर्टिजमेंट आशिल्लो इंडोकोचो वो आमकां आमचे इंटरनल सोर्सीसान आमकां दिल्लो वो आमकांच मेळिल्लो, आनी कोणाक मेळूंक शकना म्हणून, हे पयले. दुसरे आमचे ट्वीट घालतकच ते डाउनलोड करून खूप जाणांनी उलयला आसता, आनी मागीर ताणी इतलो आवाज जातकच मुखेलमंत्र्याक क्रेडिटूय दिला आसतले ताजे इंटरव्हेंशन, ताजेर म्हजे कांय प्रॉब्लेम ना. म्हणजे सांगपाचे फक्त इतले की आज आनी एक कंपनी मेळ्या अशी आयल्या ज्याचे नाव एनक्यूबे एथिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी मडकयची, ही आता ऍडव्हर्टाईज करता 26 वीक वॉक इन इंटरव्ह्यू सेंट लॉन म्हणटा ते, सेंट लॉन म्हणजे हॉटेल हे कोरेगाव पार्क पुण्याक. पोस्ट किती आहात, प्रोडक्शनचे फिलिंग अँड पॅकिंग, क्वालिफिकेशन किती, बी फार्म डिप्लोमा इलेक्ट्रिकल डिप्लोमा मेकॅनिकल बीएससी आणि आयटीआय, ह्यो सगळ्यो शेकड्यांनी बँकार अशा हजारांनी बँकार असतले हे क्वालिफिकेशन आशिल्ले. दुसरे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बल्क मॅन्युफॅक्चरिंग क्वालिफिकेशन किती जायचे, बी फार्म एम फार्म डिप्लोमा मेडिकल डी फार्म आयटीआय बीई मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक हे सगळे तिथं ऑल देत मिळेल. हे सगळ्या गोयात कितले तरी भुरगे असतात. सो आज त्यांनी हो जो इंटरव्ह्यू ऍडव्हर्टाईज केला वो आम्हाला भितरल्या मिळूंक ना, वो सगळ्यांना मिळू शकता. वो नोकरी डॉट कॉम म्हणते वेबसाईटाचेर असा, लिंक्डइनांचेरूय हो असा. मागीर किती चालला, बेसिकली भरमसाट गोयात गोयकारांक सारखे म्हणजे शटिंग द डोर गोयकार म्हणतो एक आता हॅबिट चाललो. आणि म्हाका दिसता हे सारखे निंदनीय, हे कॉन्डेम करपाक जाय, दिस इज आउटरेजस. चड करून कित्याक गोंयची अनएम्प्लॉयमेंट एव्हरेज इज 3 टायम्स द नॅशनल एव्हरेज, इतलो अनएम्प्लॉयमेंट गोयात असा. आणि हांगा भायल्या लोकांक घेऊन आम्ही भीतर नोकरी दिता, म्हाका दिसता एक कंप्लीट फेल्युअर ऑफ द डबल इंजिन सरकार. आता ही कंपनी मुडकयची, सो बाब सुदीन ढवळीकरांचे हाजेर मत किती की लोकांनी हांगा येवचे आणि मुडकय रावचे, कित्याक ताणी म्हणला पण हांगा आउटस्टेशन कॅन्डिडेट शूड रिलोकेट फॉर गोवा पोंडा ऑर नियर बाय लोकेशन. तांकां खबर ना पोंडा गोवा ना म्हणून, आउटस्टेशन कॅन्डिडेट शूड रिलोकेट फॉर गोवा पोंडा ऑर नियर बाय लोकेशन. ते म्हणून खबर ना हे मुडकय म्हणजे खंय, पोंडा म्हणजे खंय पडटा, खंयच्या स्टेटीन आसा, पण ताणी ते घाला पालक घाला. पण हे सगळे लोक येऊन रावपाचे आहात सुदीराच्या मतदारसंघात. आता सुदीर हॅज टू हॅव एन ओपिनियन ऑन दीस, काय आमचे सगळे ऑल इंडियन्स ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणतो हे म्हणून जायना. आता आमक एक इतिहास सांगता, मातसो आय वील कम टू माय क्रक्स ऑफ द डिमांड. 2016 हांव मंत्री मंत्री नाशिल्लो पूण आमदार आशिल्लो, तेन्ना आमी सिपला वचून भायर आमी एज्युकेशन केलें. कित्या खातीर, कित्याक फातोर्डा जितले सिपलाचे लोक रावतात तातूंत आमकां खबर आहा की हे सगळे भायले, ते भायल्या हांगा आसतात, ती मतां हांगा नासतात, पूण तांकां जॉब सिपलान दिल्ले आसता. सो गोंयकारांक सिपलान नोकऱ्यो दिवच्यो म्हणून हे डिमांडार आमी तांकां पिकेट केल्ले. 15 सप्टेंबर 2017 म्हणजे तेन्ना हांव मंत्री जाऊन, तेन्ना हांवें सिपलाक परतें वॉर्निंग दिलें की तुमी दुसरे स्टेटीन जर ऍडव्हर्टायज केले गोंयचे वेकन्सीजा खातीर इन द गोवा प्लांट जाल्यार तुका आमी कितें तें करतलें म्हणून. गोंयांत इंडस्ट्री येवपाक ताका इन्सेंटीव दिता सरकार. पयलीं टॅक्स हॉलिडे दिवचें आशिल्ली, हे कित्या खातीर की स्थानीक लोकांक नोकऱ्यो मेळच्यो, भायल्या लोकांक हाडून हांगा नोकऱ्यो दिवप हें चूक.
आणि हे जावचे म्हणून ही सगळी इंडस्ट्रियल इस्टेट सेटअप केली. आता गोयात अनएम्प्लॉयमेंट इतकं असताना भायल्या धाडप आणि गोयात गोयकारांना नोकरी मिळणार म्हणून 2016 आय एन्ड माय पार्टी आर ॲडव्होकेटिंग फॉर 80% रिझर्वेशन फॉर गोवन्स इन द प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टर सरकारी नोकऱ्यांचे असतात ते कायदो असा, पण सरकारी नोकरी सगळ्यांना मिळू शकणार. आणि बेसिकली हो एक एक रिपल इफेक्ट जाता, एक चेन रिएक्शन जाता की नोकऱ्यो प्रायव्हेट सेक्टरात मिळणार, बऱ्यो फार्मास्युटिकल कंपन्या असतात, बऱ्यो सॅलरी दितात, पण थंय गोयकारांक चान्स पडना म्हणून सगळे लोक लायनी ते सरकारी नोकऱ्यांचे पडटा. आणि मागीर ते सरकारी नोकऱ्यो विकतात पैसे घेऊन लांच घेऊन. हे हो सगळो रिपल इफेक्ट चेन रिएक्शन जायत असतात. गेले 4 वर्षांनी गोवा फॉरवर्ड पार्टी बील मूव करता 80% रिझर्वेशन गोयकारांक प्रायव्हेट सेक्टरात दिवचे म्हणून. आता पासून गेल्या एसेंब्लीत हा परते मूव केला आणि परते ते तांणी लॉ डिपार्टमेंटाक घालना शिकपाक. सरकार ताचेर कांयच आपलो स्टँड सांगना. आमचे बील पोगो भशेन न्ही, पोगो भायर पडला, लॅप्स जाला, आमचे बील लॅप्स जाले म्हणून आमी परते करना. हांव बेसिकली तुमकां लिगॅलिटी सांगता. आता बीजेपीचं सरकार कितलो सिरियस असा आमच्या एम्प्लॉयमेंट सेक्टराचेर हाजेर प्रश्न सगळे काढूंक शकता. दुसरे म्हणल्यार हे अशे भायल्यान जे तुम्ही लोकांक हाडटात भितर, तातूंत एक दीस डेमोग्राफी गोंयची आमच्या मानकुळे गोंयची डेमोग्राफी चेंज जातली, गांव जातले. आता फातोर्डा पळयात तुम्ही बिल्डिंगेच्यो बिल्डिंगो सिप्लाचे एम्प्लॉईज भरतात. हे जे सगळे इवन त्यांची रेस्टॉरंटात खावपाची दुसरे भशेन आहात, शीत कडी खायनात ते, ते भाजी पुरीच खातात. ट्वेल्थ मध्ये आमचे हे आशिले कितें ते ओपिनियन पोलाचो स्लोगन आशिल्लो, आमकां नाका भाजी पुरी म्हणून, आमकां जाय शीत कडी म्हणून, शिरकणपुरी. ती शिरकणपुरी हांगा एक जात चड खपता. सो ताजे खातीर म्हाका दिसता डेमोग्राफी पासून चेंज जावंक शकता आनी हाजो एक व्हडलो इश्यू जावंक शकता. आता ह्यो कंपनी अशे धाडस कशें येता की आपले स्टेटीन ह्या स्टेटीन आसतना भायल्या लोकांक मेळप आनी तांकां थंय एडवर्टिजमेंट घालप आनी थंयच्यान तांकां बिंदास हाडप, हे धाडस कशें जाता. आयदर सरकारा बरोबर ते भितर आसात आनी ते तांकां सीएसआर फंड दितात आनी सीएसआर फंड आतां खंय मोडप ते बी ते डिसायड करतात. सो हातून कितें तरी तांचे तालमेल आसा ना जाल्यार देर इज लॅक ऑफ पॉलिसी. सो आता आय एम कमिंग टू माय मेन डिमांड. माय डिमांड इज दॅट देर शुड बी अ पॉलिसी क्रिएटेड टू प्रोटेक्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीज दॅट गोवन्स डिझर्व. गव्हर्नमेंटा कडेन कसलोच मेकॅनिझम ना कितले गोंयकार ह्या प्रायव्हेट इंडस्ट्रीन काम करता हे चॅक करपाक. हांवें जेन्ना एसेंब्लीन प्रश्न जाला ताणें म्हाका सांगला तांचे कडेन कसलोच ट्रॅकिंग सिस्टम मेकॅनिझम तांचे कडेन कसलोच ना. आणि सरकार हांव एसेंब्लीन हे तुका सांगितलं गेले 6 वर्सांनी हांव डिमांड करता आणि सरकार इज नॉट पेईंग हिट टू दीस. आता असे जर प्रायव्हेट इंडस्ट्री आज हांवें हे एक म्हाका केस मेळ्ळी, काल मेळ्ळी, आज एक मेळ्ळी. आज हांवें मुखेलमंत्र्याक फोन केलो आतांच, तो म्हणटा म्हाका सांग बरं आपण एक्शन घेता. आता कितें तें हांवें सोदपाची केस मुखेलमंत्र्याक सांगपाची, मुखेलमंत्र्याचे इंटरव्हेंशनान ते काम बंद. दिस इज अ पॉलिसी. अरे पॉलिसी खंय आहा? गोंयच्या लोकां कडच्या मतां मागली म्हणजे तुम्ही तांचे कडेन मागूना, वचून भोयसर मागपाची मतां, पुण्याक वचून मागपाची मतां, गोंयकारां कडच्या मतां घेतल्या, निवडून तुम्ही आयल्या गोंयकारांची घुसता आनी नोकऱ्यो नाका दिता. सो पॉलिसी अशी नासतना आनी असो जर फ्री रन तुम्ही अलाव केलो जाल्यार मागीर आमी आमचे भशेन हे मॅनेजमेंटाक कितें तें करचें पडटलें. आनी ताजे खातीर फकत गोंयचो सरकार रिस्पॉन्सिबल आसता. दीस इज माय क्लियर वॉर्निंग टू द गव्हर्नमेंट एन्ड टू दीस मॅनेजमेंट. फाल्यां सगळे गोंयकार जर उभे रावले आनी तांकां मॅनेजमेंटाकूच टार्गेट करून घालले बिकॉज यू आर पेईंग नो हीड टू अवर एम्प्लॉयमेंट रिक्वायरमेंट, देन वी विल हॅव टू डू वॉट वी हॅव टू डू. एक म्हणल्यार हाजे खातीर हांव मागतां की सरकारान व्हायट पेपर नेक्स्ट असेंब्ली सेशनाक दिवचो ऑन द एन्टायर एम्प्लॉयमेंट सिनारियो, की
कितले हे फार्मास्युटिकल युनिट हांगा गोंयकार काम करतात, कितले तांचे जॉब वेकन्सी क्रिएट करतात, कितले गोंयकारांक थंय नोकऱ्यो मेळटात आनी कितें क्वॉलिफिकेशन गरजेचें आसा. हांव जाणा की स्पेशलायझेशन जाय आसा, जर एक PhD जाय बायोटेक्नॉलॉजी, ती PhD पर्टिक्युलर बायोटेक्नॉलॉजी ना जाल्यार तूं तो नोकरी दिवंक शकना. ताजे हांव आक्षेप घेना. हांव हे जाणा म्हजी भयण बायोटेक्नॉलॉजी प्रोफेसर, कितल्याच गोंयकार थंय डिग्री MSc कंप्लीट करतात, ताका नोकऱ्यो मेळटा खंय? नोकऱ्यो ना. मागीर हे इश्यू असो जाता म्हणून हांव म्हजो पयलो डिमांड आहा व्हाईट पेपर. आणि आता हा मातसो डिबेट जाता, हे आता झाले फार्मास्युटिकल युनिटांनी डिबेट जाता. आणि आय एम कमिंग टू बँक्स अँड द पोस्टल सेक्टर. पोस्ट ऑफिसान आज गोंयकार ना. पोस्ट ऑफीस लेटर तुका घरा सारखे पावना, कित्याक तो मनीस भायलो आहा. आणि पोस्टल सर्कल म्हणा, हे पोस्टल सर्कलाचे आम्ही पार्ट. आम्ही गोंयात इंडिपेंडंट पोस्टल सर्कल ना, डबल इंजिन कसले. तुमकां जर एक गोंय जे इंडिपेंडंट प्रदेश आहा ताका तुम्ही इंडिपेंडंट पोस्टल सर्कल दिवंक शकना. आणि भायले लोक तर गोंयात हांगा पोस्ट ऑफिस चलयतात जाल्यार उरले कितें? ताका एड्रेस खबर नासता. आणि तिसरे म्हणजे बँक. चडांत चड भायले पैसे गोंयात येतात, जोडून पैसे हांगा धाडटात. बँकेन कितले गोंयकार आहात आणि कितलो नोकर दिला हे नेक्स्ट. आम्ही आता हा फार्मास्युटिकल हाजेर उलयता, बट डिव्हिएट जाऊन आय एम जस्ट गोईंग बिसाइड द पॉइंट. नेक्स्ट आम्ही टार्गेट करतले बँक्स अँड पोस्टल सर्विसीस. हांगाय बी गोंयकारांचेर अन्याय जाता असे म्हाका दिसता. आणि सेपरेट पोस्टल सर्कल गोंयात गरजेचे. हे सगळे जे इश्यू हांवें काढले, म्हजे काम ओपोजिशन ते पॉइंट आउट करपाचे खंय सरकार चुकता. सरकाराचे काम हे केन्ना आयकून ताजेर आपले ओपिनियन दिवपाचे, वा आम्ही कितें करतले म्हणून ते सांगपाचे. सरकारान अजून मेरेन काय सांगूक ना की आपूण कितें करता ते, वा आपले हातून कितें तकले ना. ते हांव मागता मुखेलमंत्र्याक, वो लेबर मिनिस्टराक, हांव आतां भविश्याकूय ट्राय करतलो की हे खंय हांव काय म्हणून कितें ते खंय तुजे कितें तुजें एक्शन आहा. कित्याक 11th-19th काल ताणी ताका शोकॉज दाखयली, हाकाय शोकॉज दाखची पडटली. कोकण रेल्वे जेन्ना म्हणटा की बायक रेंट कार, रेंट बायक, रेंट कार आनी पॉड हॉटेल्स ही पसून आमी घालतले म्हणून, दीस इज ऑल्सो इन्फ्रिंजिंग अवर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी. सो कोकण रेल्वे इज नॉट क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट, इज ट्राइंग टू गेट फिनिश अवर डेमोग्राफी बाय गेटिंग पीपल फ्रॉम आउटसाइड. ताजेरूय सरकारचे मत कितें आहा? दिगंबर कामत गोंयांत ना पण तो येतकर सरकारचे मत जातले असे जाऊ शकना. सरकाराक आपले इंडिपेंडंट व्ह्यू असपास जाय, इंडिपेंडंट मत असपास जाय, इंडिपेंडंट पॉलिसी असपास जाय. आणि ही एम्प्लॉयमेंट पॉलिसी लेबर अँड एम्प्लॉयमेंट म्हणटाले डिपार्टमेंटांनी येतात. आणि हे जर करना जर फाल्यां पहिली लेबर कमिशनराचेर घेराव घालचो पडटलो. हाजे पहिली आम्ही केल्ले आहा, म्हाका गोंयच्या ऑफिसरांक ओगीच टार्गेट करपाचे ना. ताजे पयली सरकारान आपली क्लियर पॉलिसी, वो व्हाईट पेपराचेर आपले कितें ओपिनियन, आणि नोकऱ्यो खंय वतात, कितें जाता बँकेची, कितें जाता पोस्टल सरकाराचे इंडिपेंडंट, हे सगळी उत्तरां दिवपाची गरज आहा. हांवें फकत दाखयलां हे म्हजेच तकलेन आणि म्हजे सोर्सिसान म्हाका सांगला म्हणून हे म्हाका मेळना. अशे कितल्यो तरी फार्मास्युटिकल युनिट्स आसतले जो हे चालू आहा हे आमकां खबर ना. सो वी कांट गो आफ्टर एव्हरी वन, देर हॅज टू बी अ मेकॅनिझम. And the government is duty bound to create that mechanism. Thank you. So ethical government, if you go to see, they are very unethical in their employment policy. कसे एथिकल म्हणून नाव पडटले कळना म्हाका. हे सुदिनाक विसारचे म्हणले तुम्ही, तुझे बाबा मळकय फॅक्टरी येता नाव घालता एथिकल आणि सारखे मोस्ट अनएथिकल वेन इट कम्स टू एम्प्लॉयमेंट पॉलिसी. हे कसे चालला आमच्या राज्यात ते म्हणजे विचारात म्हणतात. एनक्यूबे एथिकल प्रायव्हेट लिमिटेड कोण जॉबा लागलो म्हणजे जॉबा लागले तेगे फॅमिली आला येतात. हे म्हाका आज एकलो सांगतलो की HR ऑफिस ऑफिसर जे असतात हे तांचे गावांत वचून एडवर्टाईज करतात. पण काल लोक म्हणते कार्याचे म्हणे कारो म्हणतो म्हणे HR खंचो HR डिसाईड करता आणि तू किती करता पात्र वाईट दिसतात. हे एनक्यूबे तरी हांगाच असतो ना कार्याचे आम्ही उलोप. आणि बरो गोयचो मडगावचो बिझनेसमॅन तुझी सकल कोण आहात ताजे सुद्धा HR मनीस गोयकार दोन म्हणतो
कित्याक सोदता ते आमकां भायले गोंयान एक बरे लोक ना काय सवाय भितर घेतात काय तो एक प्रश्न म्हाका पडटा की आमचे गोंयकार म्हारग पडटा पण सवाय भितर तांकां स्वेटशॉप लॉ म्हणटा पळय हांगा चायनात करता ते भितर सारके घोष्टी वप तांकां ते गोंयकारांक घोष्टूंक मेळना म्हणटकच तांकां हाडापात करप अशें बी चल्लां न्हय बट ऑल दीस हॅज टू बी रेग्युलेटेड बिकॉज देर इज अ लॉ फॉर दीस अँड द लॉ हॅज टू बी एप्लिकेबल टू ऑल अँड फर्स्ट प्रायोरिटायझेशन ऑफ द इंटरेस्ट ऑफ द सन्स ऑफ द सॉइल म्हणटा ते जावपाकूच जाय स्थानिक मनशाक प्राधान्य मेळोकूच जाय नोकरून त्याच जातीचेर तशी इंडस्ट्री येवपाक जाय ना इंडस्ट्री पळय फार्मास्युटिकल इंडस्ट्री नॉन पॉलिटीक बरी इंडस्ट्री आणि वेर्णा इंडस्ट्रियल स्टेटीन बरे युनिट्स आहात म्हाका दिसता आपल्या साश्टीचे एन्टायर एम्प्लॉयमेंट सिनारिओ सॉल्व करूंक शकता ते एकूच बरं तुम्ही नोकऱ्या दिना आणि जे लोक पोर्तुगेज पासपोर्ट घेऊन लंडन वतात त्यांचे तुम्ही कॉमेंट म्हणतात लंडनकार म्हणतात अरे आणि म्हणतात ना ते देश तुळी त्यांचं पासपोर्ट होता हे बरे पण तुम्ही सरकार नोकऱ्यो दिवक शकना प्रायव्हेट सेक्टराक इन्सेंटिव्ह देतात लोकांची जोडणी चण्याच्या कोतार रिक्वायर करतात आणि तो येतोय तुम जर नोकऱ्यो दिवक तांना शकना मागीर चूक कोणाची मरपाचे जाणे हे भूक हडताल करून मरपाचे लोकांनी गोंयकार वर लागतो वता काम करता भायर थंय जोडटा सो ही परिस्थिती जाली आहा दिस इज अ चेन रिएक्शन हे सगळ्याक लागता हे आमची सोशियोलॉजी चेंज जातली गोंयची आणि म्हाका दिसता हे गोंयच्या सरकारा खातीर काय पडूंक ना विजय बाबू तुम्ही सरकारा कडे व्हाईट पेपर मागता सो केन्ना देखून दिवपाक जाय असेंब्ली प्रेझेंट करत नॉर्मली व्हाईट पेपर म्हणतो इट नॉट अ स्मॉल डॉक्युमेंट इट वॉज नीड स्टडी जुलय असेंब्ली आहा थ्री वीक असेंब्ली सो खूप टायम आहे डिस्कशन करपाक पण दीस हॅज टू बी डिस्कस न्ही पळय हे जे लोकसभा जे इलेक्शन आहा हे दोन इश्यूज आहा एक इमोटिव्ह इश्यूज आणि दुसरे हे लायव्हलीहूड इश्यूज सो आता कॉम्पिटिशन चालना वेदर लायव्हलीहूड इज ऑफ मोर इम्पॉर्टंट ऑर इमोटिव्ह इश्यूज आर मोर इम्पॉर्टंट थोड्यो ज्यो एजन्सीज आहात प्रिपोल सर्वे बी केल्या ताणी म्हणला कितें की इमोटिव्ह इश्यू परत लायव्हलीहूड इश्यू म्हणजे बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन प्राईस राईज दीज आर बीन कन्सिडर्ड बाय इंडियन पॉप्युलेशन एज मोर इम्पॉर्टंट देन इमोटिव्ह इश्यूज इमोटिव्ह इश्यू इज कन्स्ट्रक्शन ऑफ द राम मंदिर सो आणि हे कोण लोक ते हे हिंदू लोकच बहुसंख्य इंडिया म्हणजे हिंदूची आणि हिंदू लोक असे म्हणतात की आता बेरोजगारी आणि प्रायस राईज महागाई जी झाल्या ही इमोटिव्ह इश्यू परत चढ कन्सिडरेशन असा इलेक्शन जातले वतले रिझल्ट येतले चार जातले खंयचोय सरकार येऊ शकता खंयचोय सरकार आयलो जाल्यार अनएम्प्लॉयमेंट स्टील रिमेन्स एन इश्यू अँड वी हॅव टू रिझॉल्व इट टू रिझॉल्व एन इश्यू वी हॅव टू नो वॉट युअर वॉट इज युअर प्रॉब्लम हाऊ डू यू नो युअर प्रॉब्लम इफ यू मेक अ व्हाईट पेपर थंय कळटलं तुका बाबा तू खंय चुकला आणि किती मॉड्युलेट करून जाय पॉलिसी कशो हाडूंक जाय त्यो स्थानिक म्हणजे न्याय दिवंक शकता विजय बाबू तुम्ही पोर्च्युगीज पासपोर्ट ओसी इश्यू काढलो तुमकां दिसता गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट क्लियर येऊ ना Elections. Now, state government. Yes, I feel that it's a very contentious issue raised by me in the House. And in the House there was a unanimity that that issue has to be solved. We also had a commitment that the issue would be solved before the elections. That commitment has not been fulfilled. It is only under study of the Home Department, Home Affairs. As well as the commitment to resolve the resolve. रिझॉल्व तो जाऊ ना जो आदेश काढलो आणि कोर्टात प्रेझेंट केला तो बेसिकली वो इश्यू कोल्ड स्टोरेजीन घालपाक आशिल्लो आणि लोकांना कॅट केले हे आज सिद्ध झाले ना इतके बेगीन ते सिद्ध झाला ते पळोवन आणि वाईट दिसतं सरकारचे जे इंटेन्शन झाले ती सारखी नाशिल्ली असे दिसून लागलं आणि दर सरकारची इंटेन्शन बरी असतात आता वगैरे तुम्ही बेगीन त्या बेगीन क्लॅरिफाय करून कव्हर करतो लेट्स नॉट यु नो पास इन जजमेंट ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट शुड बी फास्ट डबल इंजिन म्हणून तुम्हीच सांगता इट डिपेंड्स अपॉन हाऊ सिन्सिअर यू आर टू द कॉज